मुंबई काँग्रेसला गटातटाचं राजकारण नवं नाही, मात्र आतापर्यंत मुंबई काँग्रेसनं निष्ठावंतांचं आणि काँग्रेसच्या जुन्या नेत्यांचंच गटातटाचं राजकारण अनुभवलंय. यात प्रामुख्यानं मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्या गटाच्या राजकारणाचा आतापर्यंत मुंबई काँग्रेसला अनेकदा फटका बसलाय. आता यात नव्या गटाची भर पडली आहे. हा गट आहे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांचा. निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबईतील काँग्रेसची सगळी सूत्र निरुपम यांच्या हातात आली आहे. निरुपम यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायला काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या दत्त कुटुंबियांचा विरोध होता. शिवसेनेत असताना निरुपम यांनी सुनील दत्त यांच्या प्रकृतीवरून खिल्ली उडवली होती. तरीही पक्ष नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन आता महत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे काना मागून आला आणि तिकट झाला असं निरुपम बाबत काँग्रेसचे जुने नेते आणि पदाधिकारी बोलतायत. निरुपम यांचं मुंबई काँग्रेसमधील वाढतं प्रस्थ मूळच्या काँग्रेस नेत्यांना मान्य नाही, तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडून मात्र निरुपम यांना महत्व दिलं जात आहे. निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर साहजिकच पक्ष संघटनेवर निरुपम आणि त्यांच्या समर्थकांची वर्णी लागू लागली आहे. त्यातूनच काँग्रेसमधील कामत आणि मुरली देवरा गटाचे जुने आणि निष्ठावंत नेते आणि पदाधिकारीही नाराज होऊ लागलेत. पक्षातील नियुक्त्या करताना निरुपम यांच्या जवळच्यांना प्राधान्य मिळू लागलंय आणि इतरांना डावललं जाऊ लागलंय. निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, असलम शेख, संदेश कोंडविलकर, चरणसिंह सप्रा, भूषण पाटील असे मोजके जण आहेत. कामत गटाचे माजी आमदार सुरेश शेट्टी, नसीम खान, अशोक जाधव, चंद्रकांत हंडोरे, राजहंस्य, मधू चव्हाण, मनहास, बाळा आंबेकर आदी जण ओळखले जातात. मुरली देवरा यांच्या निधनानंतर देवरा गटामध्ये मात्र बडे नेते कुणी नाही, तर माजी खासदार प्रिया दत्त आणि त्यांचे समर्थकही निरुपम यांच्या विरोधात आहेत. एकेकाळी मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांच्या शब्दाला किंमत होती, मात्र आता त्यांचा शब्दही डावलला जाऊ लागलाय. त्यातूनच कामत यांनी थेट राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. कामत यांनी हे पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी उघडपणे निरुपम यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. कामत यांनी नाराजीचं पाऊल उचलल्यानंतर माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता निरुपम यांच्या विरोधात नाराजी वाढणार आहे हे निश्चित. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील हा संघर्ष समोर आल्यामुळे त्याचा फटका निश्चितच पक्षाला बसणार आहे. मागील अनेक वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत येण्यासाठी धडपडत असताना पक्षातील या संघर्षाचा फटका पक्षाला आगामी निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही. दिनेश दुखंडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.